छत्रपती संभाजीनगर मधील दंगली प्रकरणी 7 जणांना अटक, 400 ते 500 जणांवर गुन्ह्याची नोंद, 3 कोटींचं नुकसान. रामनवमी दिवशी इंदूरमध्ये विहिरीत पडून 35 जणांचा मृत्यू, दोघे जण अजूनही बेपत्ता, सर्च ऑपरेशन सुरू. शिंदे फडणवीस सरकारला मुंबई हायकोर्टाचा झटका, नव्या आर्थिक वर्षात आमदार निधी वाटपाला स्थगिती, गेल्या वर्षीच्या निधी वाटपाचा तपशील मागवला. राज्यात 694 तर मुंबईत 192 नव्या कोरोना रुग्णांचं निदान, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3000वर, 24 तासात एकही मृत्यू नाही. विदर्भात उन्हाचा तडाखा, मोसमात पहिल्यांदाच पारा 40 पार, अवकाळी पावसानंतर नागपूर वर्ध्यात उन्हाचे चटके. आणि मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, जलबोगद्या दुरुस्तीमुळे 30 दिवस 15% पाणी कपात, आजपासून पाणी कपात लागू. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24.